नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात। दिव्यांग व्यक्ती असतील, विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, महिला असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपल्या चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी विविध अशा औषधांची फवारणी करत असतो, परंतु या औषधांची फवारणी करत असताना आपल्याला काही नियम बांधून दिलेले आहेत आणि ते नियम जर आपल्याला माहित असतील तर आपली जमीन नक्कीच नापिकीपासून वाचू शकते। त्याच्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोकळ्या जमिनीवर तणनाशक फवारणीसाठी एकरी 15 पंप लागतात, म्हणजेच 225 लिटर पाणी लागते। ही गोष्ट आपण आपल्या स्मरणामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण यापेक्षा जास्त आपण जर या ठिकाणी पाण्याचा वापर केला नक्कीच आपली जमीन नापिकीकडे जाऊ शकतो। त्याचबरोबर उभ्या पिकात फवारणीसाठी प्रति एकर 200 लिटर पाणी लागते, म्हणजेच 13 पंप लागतात। कोणत्याही तणनाशकाचा उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी उभ्या पिकात औषध मारताना तणांची स्टेज 2 ते 4 पानांची स्टेज असावी। औषध त्या दृष्टीनं औषध तयारसुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे। प्रति एकर 200 लिटर पाणी वापरल्याने या ठिकाणी शेतीचा कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही। कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक तणनाशकचे प्रमाण प्रति एकर 1 पंपनेचे प्रमाण ठरलेले असते। तण उगवू नये यासाठी तणनाशक वापरताना देखील प्रति एकर 13 पंप लागतात, ही सुद्धा गोष्ट आपण आपल्या ध्यानामध्ये ठेवली पाहिजे। त्याचबरोबर ड्रिपने खत किंवा औषध सोडताना प्रति एकर 200 लिटर पाणी सोडावे। आळवणी करताना प्रति एकर 400 ते 500 लिटर पाणी लागते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। फवारणीसाठी पाणी घेताना पाण्याच्या pH 5 आत व 7 पुढे असल्यास अशी फवारणीसाठी आपण ते पाणी वापरू नये। त्यासाठी पाण्याचा pH सुद्धा तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे। 6 ते 6.5 pH असलेलं पाणी फवारणीसाठी अत्यंत उपयुक्त असतं। त्याचबरोबर नेमकं तुम्हाला आता या ठिकाणी प्रश्न पडला असेल की pH म्हणजे काय, तर फवारणीपूर्वी आपण वापरत असलेल्या पाण्याचा pH माहीत करून घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे, कारण पाण्याचा pH हा नेहमी 1 ते 14 या अंकापर्यंत मोजला जातो आणि पाण्याचा pH तपासण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो, मात्र त्यामुळे पाण्याची नक्की सामू समजत नाही। बाजारात डिजिटल मीटर उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर करून नेमका आपल्या पाण्याचा pH किती आहे हे आपण ओळखू शकतो। पाण्याचा pH त्यासाठी धनभार किंवा ऋणभार या अनयांचा वापर सुद्धा केला जातो, ज्यामध्ये पाण्याचे धनभाराचे प्रमाण अधिक असते आणि पाणी आम्लधर्मीय असते। 1 ते 7 अंकापर्यंतचा आम्लधर्मीय पाणी अत्यंत उपयुक्त असतो। ज्या पाण्यात ऋण आयनांचे प्रमाण अधिक असते ते पाणी अल्कधर्मीय असते। 7 पासून ते 14 pH अल्कधर्मीय पाणी म्हणून समजला जातो। त्याचबरोबर तर 7 हा अंक दर्शवणारा जर pH एखादं पाणी दाखवत असेल तर ते पाणी उदासीन असतं, म्हणजे जमिनीला कुठल्याही प्रकारचा त्याचा उपयोग होत नाही। त्याचबरोबर 2 अंकामधील pH 10 जास्त असतो, यावरून आपणास pHची तीव्रता लक्षात येईल। त्याच्यामुळं आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशकांची तणनाशकांची जर आपण फवारणी करत असाल तर त्या अगोदर पाण्या वापरत असलेल्या पाण्याची pH तपासणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे, कारण जर अतिरिक्त तणनाशके आपण जर वापरली, कीटकनाशके जर वापरली, तर नक्कीच आपली जमीन नापिकीकडे जाऊ शकते। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या गोष्टी आपल्या स्मरणामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण शेतात औषध फवारणी करत असताना वरील काही जे काही नियम सांगितले त्या सर्व नियमांचा अभ्यास करूनच आपण आपल्या शेतामध्ये फवारणी करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती। तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।